वादी की लय आणि हय होतय ती पेटी अजून हय ठेवलंय नाहीतर बहुतेक ताडपत्री वालो पण माझ्या गजरात थांबत नाही 100% सांगतो पैसे घेणार बाबा बुवा असं काय नाही तुम्ही दोन्ही बुवांनी सांगितलं की लोके बुवा पैसा घावरा मी परमेश्वराकडे एकच सांगतोय मका दोन वेळ माझ्या मुलांका बायकोकांनी मका पोटापुरता अन्न देणे एवढं पैसो दिलंच भरपूर झाला अपेक्षा मका होती नाही कारण माझ्या तब्येतीवरून तुमका माहिती असत माझा खाना जेवणा किंवा मका मगाशी जेणी जेवण घातलेनी त्यांना माहिती असत की आळा बोलून खयचो बुवा घातलो भारी हा 100% सांगतो येतो एक नंबर लागा माझी एक इच्छा होती हो पारकर बुवांच्या बाबतीत पण तर मला वाटत नाही पण माझी हा मनात इच्छा त्यांना एकदा आमदार म्हणून बघण्याची माझी इच्छा या आपल्या विधानसभेची मिळताना कठीण हा नावच काढू नये शिक्षक मतदारसंघात काही मिळता का बघता येते दोघा तिघा शिक्षकांना सांगलं तुमची दोन तीन मतं तरी टाका विधान परिषदेत पण लय टपली हो तुमका आता मी खरं सांगतोय पुऱ्या कोकणातले जे भजनी बुवात ना त्यांच्यासाठी त्यांचा एक नेतृत्व करणारं कोणतरी आमदार होईल भजनी बुवा आणि त्याच्यात असं मी आता जातोय उद्या विधानसभेत नाही घेतल्याने तरी उधून आणि तो ठराव मारतोय पण ठराव मांडले तर पहिलो नंबर हो तुमचोच देवा शपथ सांगतोय माझी इच्छा तुम्ही मगातपासून बुवा सांगतात की माझे 8-10 विद्यार्थी आहेत त्यांच्या मला माका बसा बुवा मी तुमका दुखवूचो माझा उद्देश नाही हा कारण मी तुमका खूप मानतोय मी समोर मानते असा नाही पण तुम्ही जरा माझ्या मर्मावर बोट ठेवला या विषयावर तुमच्या माहितीसाठी सांगते 42 वर्षात बुवा तुमचे 20 विद्यार्थी असतील माझे 20 वर्षात 60-70 विद्यार्थी असत या मोठेपणा नाही आणि तुमचे जे चांगले आहेत उदाहरणार्थ आरावकर बुवा देव माणूस या भजनात तुमच्या खरं सांगतोय पण कोणतरी जर कसे तरी माका बोलती तर मी त्यांच्या बरोबर बसण्या एवढं अजून माझ्यावर वेळ इली नाही माझी तारका फुल परमेश्वराच्या कृपेने तुमच्यासारखे माका जोडी एक घेतच तुमच्यासारख्या बुवांका जर मी या भजनी श्रोत्यांच्या समोर सांगते आणि हे सगळे साक्षात देव आहेत हे देवी देवता आहेत माझ्या समोर मी कधी खोटा बोलत नाही तुमच्यासारख्यांची इधारणा करूक जर हय मी स्टेजवर बसलंय ना तर माका कोण शाणो म्हणायचे नाही आणि तुमचे असे कोण जे 8-10 त्याच्यात कोण उन्मत्त झालेले आहेत त्यांना माझ्या विद्यार्थ्यांबरोबर एकदा बसवा हा म्हणजे तुम्ही जर म्हणत असाल तर मी त्यांना काही वाईट म्हणणार नाही कोण असे असले तर माझ्याकडे पण असत त्या पद्धतीने बोलणारे त्यांच्याबरोबर बसवा एकदा कोणच नसलो तर एकदा ह्याच्या अंगडा बसवा तो स्वतः विष घेऊन नाही आत्महत्या ते बोर केले तर नाव माझा बोल तुमच्या हा ह्यो पण माझा विद्यार्थी हा हा बुवा आमका तुम्ही जोडिये घेऊन आज पुढे आणलात ना आम्ही तुमचं सन्मानच केलो बुवा तुमका कधी पुऱ्या 23 वर्षात सांगा की आमका घालून पाडून बोललात कधी नाही बुवा बोललो केळुसकर बुवाली सांगावं पण आता मगाशी केळुसकर बुवाने आमच्या पण काही काही गोष्टी चांगल्या सांगल्या अरे साहेब बक्षिसा वाजते वाडीमध्ये पोरांची लग्न रखडली आहेत माझ्यामुळे रखडली हो अरे काय सांगतोस काय पुढे वाचतोय तो सांगता पोरांची लग्न रखडली तुमच्या माहितीसाठी सांगतोय टक्केवारी महाराष्ट्राची 82 मुली 100 82 मुली आणि 100 मुलगे म्हणजे किती 82 मुलग्यांचीच लग्न होते 100 18 निर्वशी रवण्याच्या मार्गावर असत म्हणून मगाशी केळुसकर बुवाने आमच्या परफेक्ट अगदी गजरात मार्गदर्शन केल्याने परमेश्वराच्या नामस्मरणाशिवाय आणि आई वडिलांच्या सेवेशिवाय तुमचा पर्याय नाही 18 सांगतोय त्याच्यात येऊ असा तर यांनी जावं रवा नाव घेऊ फुला नाही नाव नाही लिहिलं ना सुटलो मंगल अष्टका जोरात होऊ दे बक्षीस वाडीतील रखडलेली पोरं आणि दिल्या 51 रुपये हा 200-300 तरी तू फेकू भय होशी होते लग्न होता तो असू या मनोरंजन म्हणून मी बोलतोय लग्न दमतली हो दमतली एक लक्षात घ्या ज्याने सोच दिली आहे बरोबर आहे ना त्याने दाने सुद्धा दिलेले आहे फक्त थोडस धीर धरा एक असोच गेलो 40 वर्षाचा पोरगो पोरगी बघू गेलो माता भगिनी तुमच्यासाठी सांगते यांना सगळ्यांना माहिती आहे
40 वर्षाचा एक पोरगो पोरगी बघू गेलो आणि केळुसकर बुवांसारखे असे जाणकार बुवा बिवा बरोबर घेऊन गेले, सगळा त्यांचा जमला, म्हणजे लग्नात जमत नाहीत सध्या आणि त्याच्यात त्याचा काहीतरी जमत होता। तर एक म्हातारी होती, म्हातारी वयस्कर, ती काय सांगता, म्हणजे त्या मुलीची आई होती, आई अन्याय नाही ना, त्यांच्याकडे सगळे 50 नोटी होते। अखंड मोरेवाडी यांच्याकडून हा लक्ष्मी हार आलाय, मनापासून त्यांच्या भावी वाटचालीस मी शुभेच्छा करतो, व्यक्त करतो। आणि याच्या या हार घालणाऱ्यामध्ये जे माझे लग्नाशिवाय असती त्यांची मी पुऱ्या या कोकिसरे गावातील देवस्थानांका कळकळीची विनंती करते। मे महिन्यापर्यंत तिथे रगाडलेले करत ते फुटाते आणि मार्गाक लागा देते, असा खो बुवा सांगा जुन्या, मीच सांगते। तर 40 वर्षाचा पोरगो पोरगी बघू गेलो आणि त्या मुलीची आऊस बाहेर इली आणि सांगता, ह्याका जर माझा पोर दिला असतो नदीत जाऊन उडी मारतलय। तेव्हा केळुसकर बुवांसारखे होते, गे म्हातारे आता सगळा जमला आणि आता तू मधीच काय आहे तो घोडो घालतोस। तेव्हा ती सांगता, ह्योच पोरगो 20 वर्षापूर्वी माका बघू गेलो, आता माझ्या चेडवाक बघू गेलो, हा ही परिस्थिती हा लक्षात ठेवा। म्हणून तरुण वर्गात सांगतोय, आई वडिलांची सेवा करा, आजी खय जात खय जाऊ नको, अजिबात तुमच्या वाडीची पूजा तुम्ही शेवटपर्यंत थांबा गोया, माझा विषय सोडा, ह्यो आणि गवतरो नाही तो तुमचो पार कर बुवा। माझी इच्छा बघा ना बुवा, तुमच्या नजरात थांबा गोया ही माझी प्रामाणिक इच्छा, तुम्ही माकाच बोलता, तुम्ही केळुसकर बोलता एक शब्द बोललाच नाही, हा म्हणजे तुमचं पण डोळं माझ्या हो, हा मस्त पोहणा घ्यावा। बाळकृष्ण मोरे यांची खास फरमाईश, मनापासून 101 रुपयाचं बक्षीस आलंय, 100% काय हे बुवा सांगतात, तुम्ही आवाज लावताना, मी जास्त बुवांना काय बोलणार नाही, तुम्ही आवाज लावताना वर वर जाताय, भीती आहे मला, म्हणजे तुमका प्रामाणिक सांगतोय ते तयारीतच असत, मी कधी एकदा वर जातोय तो। सध्याच्या घडीत सिंधुदुर्गात लोके बुवा खंयचो बुवा बघून घेत नाही, तुमका भजनी माते समान आज तुमका सांगतोय, पारकर बुवा नाही त्याच्यात, केळुसकर बुवा नाही, पण हल्ली जे तिघे चौघे जर ना ते येडे होतात लोके बुवाक बघल्यावर, म्हणजे दोघजण तिघजण एकटे होऊन माका जमात तसे बोलतात, बोला दे भोगती हो। तुम्ही सांगतात वर वर जावा, म्हणजे यांची श्रद्धांजली माझ्या बाबतीत लिहून झालेली हा, परत मेल्यावर पण अशी बक्षिसा घेऊन तयार, हा लोके बुवांसाठी श्रद्धांजली हे घ्या बरोबर। आता वातावरण कसं बोल झाला था बघा, याचं अर्थ मी केळुसकर बुवांना नाव ठेवतोय नाही, सुंदरच मार्गदर्शन केल्याने गेले आणि अशा बुवांची आज माझ्या सिंधुदुर्गात गरज आहे लक्षात ठेवा। आम्ही माता भगिनीनं चुका केल्या आम्ही मान्य केल्या, पारकर बुवा साक्ष आहे, पण असे बुवा जेव्हा जोडीक असतात ना तेव्हा आमच्या तोंडातून घाणेरडे शब्द जाऊच शकत नाही, बरोबर ना बुवा। माझं म्हणायचं हेच आहे, काय जाताना माझा नोटेशन गुणगुणत जातले, जातले नाही तर काय, तर बसलेला जा सगळ्यांच्या तोंडात खो राग तो बोया सारे गपनी तिथ गद गदी गण गदी गण गदी गण गप करे साने श्री गणेशा गण बरोबर ना, तुमकाच विचारू भया, त्यांना विचारलं तू काय समजत नाही, कदम बुवा हे कदम बुवा होते। त्यानंतर बोल एक मात्र बरोबर सांगितले कि त्यांनी 23 मात्रा घेतली आणि मी 11 मात्रा घेतलंय, कि मात्रा मोजूक आता कोणाक येळ नाही, म्हणजे किती जरी तुम्ही घासला तरी ते आपला ताच खरा करून त्रितालार गेले, तुमचे 23 रवले खय, तुमचे 7 राग रवले खय, माझे 11 मात्रा कालातून सुरुवात केले रवली खय,
म्हणून मी आज केळुसकर बुवांका का मानते त्यांना समजला की परशुराम सुतार बुवांचे आम्ही वारसदार आहोत जसे कदम बुवांचे ते असत. पण बुवा तुमच्या माहितीसाठी सांगतोय कदम बुवा जरी तुमच्या पटीत तुम्ही त्यांच्या पटीत ते असलात तरी रागा तालांचं त्याला त्यांना नॉलेज जबरदस्त होत कदम बुवाला आणि हंस धोनी मालकोस हे त्यांचे फेमस राग बुवा यमन राग भारुडाचा अर्थ कसा सांगावा अभंगाचा अर्थ कसा सांगावा हे माझ्या कदम बुवांकडून शिकावं आणि परशुराम बुवा असे बुवा जेव्हा सांगतात की परशुराम बुवांच्या संपर्कात जर आम्ही थोडे दिवस राहिलो असतो तर आमची अजून प्रगती झाली ही आमच्यासारख्या त्यांच्या विद्यार्थ्यांची पोच पावती आहे लक्षात घ्या. कारण केळुसकर बुवा म्हणजे तुमच्या माहितीसाठी सांगतो ही साधी व्यक्ती नाही खरं सांगतोय मी. आज माझी आणि त्यांची डबल बारी असू दे काय असू दे मी तत्वाशी त्यांच्याशीही वाद घालू शकतो तत्वाशी पण केळुसकर बुवा ही साधी व्यक्ती नाही. आज त्यांच्यावर एवढा मोठा प्रसंग असून सुद्धा त्यांची धर्मपत्नी कोरोनाच्या संकटात जाऊन सुद्धा ते आज हरिनामामध्ये दंग आहेत. मित्रांनो लक्षात घ्या हे वय बघा त्यांचं काय आहे ते माझ्यासारखा हे सहन करू शकत नाही. आज त्यांचा मुलगा इथे पकवाज वाजवतो तर आपल्या पत्नीची गरज मित्रांनो कधी असते माहिती आहे तरुणपणात तुम्हाला तुम्ही जर त्या चालीचे असाल तर तुम्हाला वेगवेगळा आनंद लुटता येईल पण खरी पत्नीची आपल्याला गरज आपल्या म्हातारपणीच असते. म्हणून सांगतोय पत्नी म्हणजे काय तरुणपणात आपल्याला पत्नी काय कोणतरी बाहेर कॅली कोण असलो तर बाहेरचे धंदे पण तो करू शकता पण खरी गरज असते पत्नीची ती आपल्या म्हातारपणी आपल्याला जेव्हा पाणी लागतं कारण सुनेंचो सगळ्यात भरवसो नाही तुमका वाईट वाटत थोडे दिवस साशी एक आई म्हणतली दोन महिने आई मम्मी आणि जसो रंग दाखवून सुरुवात केली यार महिनो दोन महिने झाले ऐकी थेरडी घ्या होई जेवला बरोबर ना. म्हणून माझी जी नवीन लग्न झालेली आहेत ना त्यांना कळकळीची विनंती आहे तुम्ही तुमच्या आई जशी आई म्हणतास ना तशी तुमच्या साशी एक आई म्हणा मग तुमच्या घरात वाद विवाद होऊचे नाही. कधी एकदा घरात कडी लावून जाता तो सकाळी 8 वाजता कामार जाताना बाहेर येतो लोक आणि मग हे काय आमचं हुंडू बुवा सांगता माझा सोनूला माझा पप्पूला अरे तुका ज्यांनी 20 वर्ष तळहाताच्या फोडाप्रमाणे वाढवल्यान ती तुका माऊली सोनूला पप्पूला म्हणा आणि तू आई त्या काल हाडलेल्या सोनूला आणि गप्पूला करू लागल ही परिस्थिती आहे. आता उदाहरण हे घ्या ना आज ही व्यक्ती 50 गाठलेली हा पण त्यांना केस पुढे ते लावूचे लागले तरुणपण माणूस म्हातारो मनान होत नाही लक्षात ठेवा मनान शरीरान होता पण मी केळुसकर बुवांच्या चरणाशी नतमस्तक आहे. बुवा तुमच्यासारख्यांची आज माझ्या सिंधुदुर्गात गरज आहे सृष्टी भजनी सृष्टी तुम्ही जर असलात तर काही बुवा जागेवर येतील. तुम्ही युट्यूबच्या माध्यमातून खरोखर चांगलंच सांगितलं युट्यूबच्या माध्यमातून काही गोष्टी गेल्या व्हायरल झाल्या म्हणून काही बुवा जागेवर आले पण आजही बुवा काही बुवा बोकाळत त्यांना तुम्ही फक्त आवरू शकता बाकी कोणीही आवरू शकत नाही त्यांच्या जरा फक्त कासरे त्यांचे वडा म्हणजे मिळवला बाकी काय. त्यानंतर मंगलष्टक आणि पोवाडा लय जाण रवली आहे मी सांगतोय फरमाईश बाकी आहे होय होय बाबा भाव अंतरीचे हळवे गाणे घ्या समीर मोरे यांच्याकडून हे 51 रुपयांचं बक्षीस आहे पण तुम्ही बक्षिसांच्या बाबतीत खरोखर तुमका मी धन्यवाद देईन तिन्ही भुवांका तुम्ही समान अगदी पद्धतशीर न्याय दिलेला मनापासून सांगतोय. रवींद्र धोंडू सांगवीकर यांच्याकडून चंद्रा गाणं घ्या 101 रुपयांचं बक्षीस काय चंद्रा घेत मी केळुसकर बुवा सोपती करतो त्याच्यामुळे थोडस भान राखतोय नाही तर एवढ्यात ऑर्केस्ट्रा लावतोय पैसा तुमची हो पण नंतर दादा दादा लेक्चर दिल्याने काय गेले आणि गवले वाघ असत वाघबीक मंडळी काय नाही. आज माझ्यासोबत जे असत ते माझ्याकडे सिंधुदुर्गातले भजनी सृष्टीतले वाघ असत भजनी सृष्टीतले खरं सांगते वाघ आम्ही कोण नाही आम्ही पण शेळीच असो हे भजनाचे वाघ हे बचावणीचे वाघ
आज भजनाच्या माध्यमातून 42 वर्ष मी खरं सांगतोय बुवांना वाईट वाटेल, भजन थोडं कमी असताना सुद्धा बतावणीच्या जोरावर आज 42 वर्ष या क्षेत्रामध्ये टिकणारी ही एकमेव व्यक्ती आहे। हे माझं वैयक्तिक, तुम्हाला वाईट वाटेल पण हे सत्य आहे बुवा। बतावणीच्या जोरावर आणि जेवढ्यास तेवढं भजन करून भजनी श्रोत्यांच्या मनावर तुम्ही अधिराज्य गाजवलं। आणि केळुसकर बुवा आज आमच्या सिंधुदुर्ग प्रासादिक भजन संघटनेचे जिल्हाध्यक्ष आहेत आणि ते सुद्धा आज आमच्या सारख्या अर्ध्या वयाच्या लोकांबरोबर बुवांबरोबर आज ते त्याच तोडीने बाऱ्या करतायत। आज जर इथे दुसरे दोन बुवा आमचे जे सहकारी असते किंवा इतर तर वेगळा इथे तुम्हाला आज मेसेज गेला असता, पण आजची बारी ही मी या मंडळाला एवढं धन्यवाद देईन की तुम्ही जे बुवा निवडलात ना आज आमच्यासारखे जे अति बोलणारे वय त्यांच्यावर सुद्धा थोडासा कंट्रोल आलाय, बरोबर ना मंडळी? हा पण मी किती बोलू शकतोय तुम्हाला सर्वांना माहिती आहे, पण अशा बुवांच्या बरोबर बसून आपल्याला कुठेतरी मला हे दाखवून द्यायचं आहे की समोरचा बुवा असेल त्या पद्धतीने आपण कार्यक्रम केले पाहिजेत। तुम्ही असा जर म्हणशाल सगळ्याच बुवांबरोबर कर नाका जमा झाला, या बुवांचा मी सन्मानच ठेवणार 100%। त्यानंतर झालं बाकी काय नाही। हा सुपारीचा बुवानी, ह्या बुवानी सांगितल्याने 15,000 सुपारी ठरलेली आणि 8,000 दिल्यानी, व तुमच्या माहितीसाठी सांगतो मी सुद्धा एका ठिकाणी बारी केली त्या ठिकाणी तुमका तरी 8 दिल्यानी माका 1 रुपये पण दिल्यानी देवा शपथ सांगतो। माका सांगले ही 2-व्हीलरची चावी घेऊन जावा तो पैशावर झोपलो जाऊन होय। बरं तालुक्याचं नाव सांगायचंही नाही मी, कारण माझे सगळे तालुके माझेच होत। हा बाकी गजर तर तुमचा एवढा अप्रतिम भाऊ आणि काय काय चुटके सुद्धा जबरदस्त सांगितलं। त्यानंतर पुत्राचा काहीतरी सांगितलं, पुत्र असा पाहिजे की तो आपलं नाव त्याने काढलं पाहिजे 100%। माता भगिनी कोणीच जायचं नाही हा गजर दोघांचे पूर्ण होईल सर, तुमची जबाबदारी आहे थांबायची, नाही तर पारकर सोड आणि गावणार मी सांगते। हा ठीक आहे तर हा पुत्र असा पाहिजे की त्याने आपल्या आई वडिलांचं नाव रोशन केलं पाहिजे। मी पण पुत्राच्या धडपडीत होतोय ठेवा गप्पत सांगतो, पुत्र माका सुद्धा ओगोय असं माका वाटलेला पहिला चेडू, दुसरा चेडू 10 वर्षात थांबलोय, तिसरो तरी झिरो होय, तिसरा चेडू आता काय करू याचो अर्थ मी काय वाईट केलंय का कोणचा त्या माझ्या आवशी बापसान वाईट केले कधी बाबा माझ्या आता तिघांचे सिंधुदुर्गचे बुवा ना माझा विष काप लावती आता नको 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 आता नको तुम्ही बोलला ते तुमचं मोठे पण आहे। 12 मुली 13 मुलगो झाले तुमचा काय घेऊन जातो नाही ना त्यांची हॅबिट होती असते प्राप्त ना नशिबा आता कोणा आमच्या हॅबिट आहो पण आता नको तुम्ही बोलाच नको या विषयावर हे भडकवतो माका दोघ तयारी करून येतात बहुतेक। संतोष सुरेश मेहतर हे मुंबईवरून येऊ शकले नाही तरीही त्यांच्याकडून हे 101 रुपयांचं बक्षीस आहे, धन्यवाद। मगाशी तुम्ही हिंदू धर्माबद्दल बोललात, स्वातंत्र्यवीरांबद्दल बोललात 100%। आज माझं असं प्रत्येक म्हणजे माझ्या धर्माबद्दल नाही, प्रत्येकाला आपल्या धर्माचा प्रसार करण्याचा अधिकार आहे, तसं आपण भजनी बुवांनी आपल्या धर्माचा प्रामाणिक प्रसार केलाच पाहिजे। आता सध्या राजकारणाच्या विषयात मला बोलायचंच नाही, मी खूप बोलू शकतो त्या विषयावर पण बाळासाहेब यांना कधी राजकारणाच्या तागडीत मित्रांनो तोलू नका। माझ्या तरुण वर्गांना सांगतोय बाळासाहेब जर मुंबईमध्ये नसते तर आपल्या महाराष्ट्राची परिस्थिती बेकार झाली असती। बाळासाहेबांनी एकदा जर निर्णय घेतला तर
तर महाराष्ट्रात नाही देशामध्ये तो निर्णय बदलण्याची ताकद कुणामध्ये नव्हती. त्यांचे शब्द निखाऱ्याप्रमाणे होते. एकदा शब्द गेला मुखातून की बाळासाहेबांनी कधी शब्द मागे घेतला नाही, मग तो जिंकू किंवा हरू. ते आपले बाळासाहेब होते. मराठी माणसं आज मुंबईमध्ये होती, आता ती बाहेर फेकली जात आहेत. म्हणून बाळासाहेबांना कधी पक्षाच्या तागडीत कुणीही लेखू नका. राजकारण करणारे कसेही करू देत, त्यांचे ते विषय आहेत. पण आम्ही भजनी बुवा म्हणून कधीही त्यामध्ये बाळासाहेबांना आम्ही पक्षाच्या तागडीत मी स्वतः तरी तोडणार नाही. कारण आम्ही त्यांच्या सभा ऐकलेल्या आहेत बाळासाहेबांच्या. म्हणून त्यांच्यासाठी दोन ओळी म्हणणं हे आमचं कर्तव्य आहे. श्री संजय कुडाळकर यांच्याकडून बुवा पेटवून द्या, 101 रुपयांचं बक्षीस आहे. मनापासून धन्यवाद. शारदा अरविंद ऐका. क्षणभंगुर हे जीवन फुल कुणी भांडू नका. मगाशी बुवानी सांगितली एक शब्द काहीतरी वापरले बुवानी, सकाळी धामधूम, दुपारी टामटूम आणि संध्याकाळी सामसूम. बुवा सामसूम होत नाही तर काय हो 80% आता आधी पळवूनच आणतो. पळवून आणलेला पोरग्या तो प्रियकर असताना तो मरणाचो त्याच्या पोरीच्या बापसाक भियालेलो असतो. कडिये भूतूर घालून तो भूतूरच राहतो सामसूम. नाही तो बाहेर काहीतरी वाडीतला असा तर बघितच असतो लो बापूस. कधी बाहेर एकदा येतात. तर माझे जे तरुण मित्र कोरोनाच्या संकटात 2 वर्षात आणि गवले आहेत आणि आता परत या ते रखडलेले असत,
त्यांच्यासाठी फक्त त्यांना एक शारीरिक नाही पण मानसिक समाधान मिळण्यासाठी मी मंगलाष्टका मी त्यांच्यासाठी म्हणतोय. आणि या तुमच्या वैभववाडी तालुक्यातील सगळ्या देवस्थानांका मी एक भजनी बुवा म्हणून सांगणं करतोय की जे रखडलेले असत त्यांची लग्न वेळेवर होऊ दे. त्यांना सुद्धा वाटतं की आपलं लग्न होता हा आता प्रत्येक मी मंगलाष्टका बुवा असतो की लोके बुवा आमच्या लग्नाचा मंगलाष्टका म्हणता हा 5 मिनिटात आपण मात्र त्या स्वप्नातून बाहेर यायचा हा नाहीतर तसेच राहूशा. होतला होतला मी आपण भंगच करतो. देवा शपथ वातावरण लग्नाचा होता. नंतर ते महत्त्वाचा गाणा दोन जीवांते वावे मिलन वावे या शुभ दिनी जाहले शुभ मंगल. म्हणजे गाणी एवढी परफेक्ट नगाशी बुवानी सांगितल्यानी धाय धाय रडायची त्यावेळेला 100% रडायची मंडपातून बाहेर जाताना. आता जाता नवऱ्याबरोबर गाडीये बुवा गाडीयेपर्यंत जाता आणि परत धाय धाय धावत धावत घरात येता आणि आवशी बापसा वाटता कोण माझा माका मिठी मारून धावत येता. चार्जर विसरलेलो असता चार्जर 100% हा म्हणजे ही आजच्या मुलींची परिस्थिती हा. ओ प्रेम माझे भगिनी जर असतील तर तुमका कळकळीची विनंती हा. प्रेम करूक माझो अजिबात विरोध नाही पण 18-20 वर्ष आता हे तरुण वर्ग जे असतो ना तरुण वर्ग या विषयावर माका गाळी घालतो मनातून तर 100% घालतो. आता नाही घालू जे बुवा आहे म्हणून पण तुमच्यासाठी सांगतोय कारण मी 3 मुलींचं वापूस आहे म्हणून ह्या लोके बुवाच सांगू शकता. हे 2 बुवा नाही सांगू शकत कारण धन्यवाद. तर मुलींसाठी सांगतोय 18-20 वर्ष तळहाताच्या फोडाप्रमाणे तुम्हाला तुमचे आई वडील सांभाळतात. आपण 18-20 वर्षाच्या त्यांच्या प्रेमावर 1 मिनिटामध्ये पाणी फेरतो आणि असे जे शायनर असतात ना शायनर ह्या बाजूचा असा टक्कल ह्या बाजूचा टक्कल आणि हय असा गजकारण हय कलर लावतले केस झसले तर आता केस पुढे लावतले. ह्या मी बोलतोय तर ह्या फक्त एवढ्या मंडपापुरते एवढ्या कोपऱ्यापुरताच बोलतोय बाकीच्या कोणाला बोलत नाही. आणि मग काय ते तर जमला. तर आणि हे तरुण वर्गात म्हणजे तो शायनर असतात ना ते एका क्षणात तुमच्या मुली अशी जाळ्यात ओढतात. सगळे तरुण बेकार नसतात सगळे तरुण चांगले वाईट नसतात 99% तरुण चांगलेच असतात पण 1% असे असतात 1% बरा ते काय. आता मी सगळीकडे सांगताय जीन्स एक जी घालतात ते बघायचे त्यांची कंबार जर 28 असत तर 35 तिथे जीन्स 35 नाही 30 धरा म्हणजे ते जर सत्यनारायणाच्या समोर वाकले पाया पडा तर 5 सत्यनारायणाचं दर्शन घेऊची ही परिस्थिती हा. जेवण घालताना जर वनावले डाळ वाढू पाठचं मला डाळव नको आणि तुझा भातव नको चला घरा ही परिस्थिती हा. म्हणून सांगतोय भगिनींका प्रेम प्रेम करा पण तो मुलगो कसो हा तो तुमच्या आई वडिलांका सांगा. 2 वेळचा तुमका अन्न पोटभर जर घालत असात त्याचो स्वभाव चांगलो असात तुमका वागणूक जर चांगली देत असात तर आई वडिलांका विश्वासात घ्या आणि सांगा ह्यो भुरगो माका आवडलो हा. तुम्ही जर पळान गेलास ना तर ह्योच समाज सांगतो लो मोठेपणा सांगत होतो लोके बुवा वर गेला पळान तेव्हा बापाक मान खाली घालूचीच लागता समाजात लक्षात घ्या. म्हणून माझ्या भगिनींका कळकळीची विनंती हा लग्न ही 100% होणार काय टेन्शन घेऊ नको. आणि जेव्हा मुलगी मंडपातून जाता तेव्हा गाणं लागतं बघा माय पित्याच्या सावलीतला काळ सुखाचा ओसरला कारण जेव्हा
मुलगी आपली मंडपातून बाहेर जाता ना तेव्हा खरा दुःख होता त्या बापाक होता लक्षात घ्या. कारण 18-20 वर्ष तळहाताच्या फोडाप्रमाणे तुमका 20,000 मोबाईल बाप घेऊन देता. मग तो विचार करत नाही की पैसे आपल्याकडे असत की नको असू देत. शेजाऱ्याकडून किंवा मित्राकडून पैसे झाले तरी उसने घेत कर्जाने घेत, पण आपली मुलगी समाजात उठून दिसावी. म्हणून माझी भगिनींका विनंती हा, जेव्हा तुम्ही घराच्या बाहेर पडतात बघा तुम्ही प्रत्येक घरात, मी मुलगी आहात त्यांच्या घरात काय वाईट म्हणत नाही, पण ज्या घरात मुली असत त्या घरातला नंदनवन बघा, घरातला वातावरण बघा. एखादो बापूच म्हातारो होऊन गेलो तर मुलगो किती रडता आणि सासरवाडी गेलेला चेडू किती रडता बघा. रिक्षा नाक्यावर लागली ना आता भोकळत येताला बापूस बाबा बाबा करी जिल नाही तेवढं रडायचो. पुऱ्या वाडीक एकत्र करण्याची क्षमता त्या मुलीमध्ये असता. म्हणून मुलींनी आपल्या बापाची आणि आईची मान समाजात खाली घालू देऊ नका. तुमका 12वी पर्यंत शिक्षण घेऊन नाही जमलं तर 10वी पर्यंत घ्या. आणि ह्या मी पोट तिडकीन सांगते, मी बुवा म्हणून नाही सांगत. तुमका नाही घरात आवशी बापसाक मदत करूची असेल तर करू नका, पण समाजामध्ये आपल्या आई वडिलांची मान कशी ताटरावत ना या प्रत्येक मुलीने लक्षात घेतलं तर तुमच्या इकडे बारी केलेल्या काहीतरी सार्थक होईल. सगळेच बुवा अशा पद्धतीचा प्रबोधन करत नाही. आमचे काही मित्र ते अध्यात्माचे राखले देतात हे काही ना काही सांगते रे बुवाने तर खूप सुंदरच मार्गदर्शन केल्याने, पण माझा प्रबोधन हे असा असता. समस्त मोरेवाडी मजालीचा गोंधळाला उभा गोंधळी भवानीचा लक्क पडला पोहण्यासाठी 101 रुपयांचं बक्षीस आहे. व तुम्ही भैरवीची तयारी करा आता गजर घेतलास की बुवा भारी वाटत ना त्या कपड्यावर पण ना ते घाटातून हिळे बिळे येतात बघा ढोराने तुमच्याकडे नाही ना आमच्याकडे सगळे उतरायचे माका पण काहीतरी म्हणतात ते कान कान साफ करणारे माका सांगतले ते मला नाही आपल्या काय तुम्ही जर बोलतेल ते फुला म्हणून मी स्वीकारणार बोल आता काय होऊन जाऊ होऊन जाऊची वेळ जाता जाता भेटून बघता असती पेटी जरा कमी करा आम्ही पेटी जे एवढे आर्टिस्ट नाही नको ती मुंबई नको ती गोवा नको ती डेहराडून नको ती मुंबई नको ती गोवा नको ती डेहराडून बुवा चल जाऊ कंडाळा करावया हनीमून गजर म्हणतोय तुम्ही गैरसमज करू नका
चार वाजले तुकारे काय उड उड आमची सालपाटा गेली राजा दल विरोध नाही पण व्यसनाच्या अधीन जाऊ नये कारण आजकालचे तरुण एवढी कधी कधी व्यसन करतात की त्यांच्या घरच्यांना त्यांचा त्रास होतो थोडक्यात गजरात मांडण्याचा प्रयत्न करतो म्हातारपणी आपल्याला कुठेतरी पाणी देईल जेवण देईल पण हाच मुलगा दारू पिऊन आपल्या आई वडिलांच्या अगोदर तोच जातो व्यसन अधिक झाल्यामुळे तो कुठेतरी मग अति होतो त्याचं आणि मग तोच ज्या आई वडिलांना म्हातारपणी त्याने खांदा द्यायचा असतो त्या म्हाताऱ्या आई वडिलांना आपल्या मुलाला खांदा द्यावा लागतो ही शोकांती काय मित्रांनो म्हणून व्यसन करायला आमचा विरोध नाही पण त्या व्यसनाच्या अधीन जाऊ नका दारूचं व्यसन एकेकाला एवढं नडतं बिचारी तुमची 25-26 वर्षाची तरणी बांड बायको घरी असते आणि आपण 12 वाजेपर्यंत रस्त्यावर पेवत असतो आणि ती बायको त्या बिचाऱ्या काळजी असता आपलं नवरो घर रस्त्याला म्हणून शेजाऱ्या घेऊन जर रात्री 12 गेली रस्त्यावर तर ह्योच बेवडो नवरो परत सांगतो की ह्या परपुरुषाबरोबर तू एवढ्या रात्री काय करीत होतोस म्हणजे त्या स्त्रियांवर किती अन्याय होता तो बघा म्हणून सांगतोय आपल्या संसारामध्ये ही दारू किती क्लेश करता बघा संशयाचं वातावरण म्हणून सांगतोय ऐका तो सांगणार तू कशी आहेस मी तुझ्या आठवणीमध्ये झुरते आहे अय बाबा ह्या सगळा आम्ही करू पण आमच्या वेळात मोबाईल नाही आता हे आता जे माझ्या जळतो सगळे हो बहुतेक आमचा जमता मोडतो लोक होय एका सांभाळा आवशी बापसा तुम्हाला पाठसून सांगता पिटव पिटव पेटला काय वाटेक लागा मोकळू म्हणजे हे मुलींचे मेसेज सांगतोय त्या दिवशी तर होतो तो आठवलो माझा काय सांग तू आता काय करते बरा ही ना
ह्या बाजूक बापूस, ह्या बाजूक आऊस, आणि ह्या मधी झोपतायला त्यांच्या बापसाकडे आवशी पडता. माझा चेडू झोपला हा, ती बिचारी जमत दिवसभर ती झोपत, ही रात्रीची तू काय करते? तिकडे ह्याला देवगड आनंदवाडी मॅच बघतो आहे, तू काय करते? मी पप्पांच्या आणि आईच्या मध्ये झोपली आहे. आई बुवा आम्ही सुटलो याच्यात. तेव्हा तो आपलं जुन्या लोकांचं प्रेम भरो, एक अशी टोपली शेणाची घेऊन गेली पांडित चून का त्यांचा दही जमा. तेव्हा तो प्रेम बरो होतो की जमला काय जमला त्यांचा, ते काय लवंगाटा नाही. आताचा सगळ्यांनी सांगल्याप्रमाणे सकाळी एका बरोबर, संध्याकाळी फेसबुकवर दुसऱ्या बरोबर, आणि इंस्टाग्रामवर तिसऱ्या बरोबर. आमका काय काय इंस्टाग्राम फेसबुक व्हॉट्सअप काय समजत होते, त्यामुळे काय आपलं विषय येतो. चला विधवा झाली काम क्रोध मद मत्सर सोडून मारी चली.